मिरजमध्ये मार्केट यार्डातील सेजल वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली दुय्यम बाजार समिती मार्केट असलेल्या फुलं मार्केटमध्ये ही घटना घडली या ठिकाणी असलेल्या सेजल व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स शिकवणारी कुमारी दीपाली बाळासाहेब कलगुटगी वयवर्ष चोवीस राहणार वडर गल्ली मिरज हिनं इन्स्टिट्यूटच्या इमारतीतच पंख्याला ओढणीच्या सह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या इन्स्टिट्यूटमध्ये ती विद्यार्थिनींना शिकवत होती आत्महत्याचं मात्र नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही दीपालीने गळफास लावून घेतल्याचं कळताच घटनास्थळावर समाजाच्या लोकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं घटनास्थळी दीपालीच्या आई वडील नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आज सकाळी कामाला गेलेल्या मुलीनं असा निर्णय कसा आणि का घेतला याबाबत चर्चा होती या घटनेची माहिती महात्मा गंधी पोलीस पोलीस हो गांधी पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अधिक तपास गांधी चौकी पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी